नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर तुम्हाला सारिका लाईफस्टाईलचे व्हिडिओ आवडत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद दिवाळीची पुढची सुरुवात कशी करायची आपण त्याच्यावर बघूया पण यामध्ये मी पण घेऊन आली आहे तुमच्यासाठी की साक्षात लक्ष्मी माता आपल्याकडे येणार आहे तर आपण अजून काय करू शकतो धनतेरस दिवशी दिवाळीच्या दिवशी किंवा खूप जणांना हा प्रश्न आहे की दोन दिवस आता हे आलेलं आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलेलं आहे तर काय करायचं या गोष्टींसाठी पण तुम्हाला ज्यांनी रिच्युअल कॅन्डल घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे तर बरीच माहिती यामध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा ज्यांना आवड आवडला तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि छान छान कमेंट करा तर चला चालू करू आपण की लक्ष्मी ही समुद्र समुद्रमंथनातनं आलेली आहे म्हणजे प्रकट झालेली आहे ती प्रकट झाली आहे म्हणजे तिचा कुठला जन्मदिवस नसतो जे प्रकट होतं ना त्याचा कुठला जन्म उत्पत्ती दिवस त्याला म्हणतात त्यामुळं तो लक्ष्मीपूजन हा दिवस किंवा ती कार्तिकी अमावस्या ही हा त्याचा तिचा उत्पत्तींचा दिवस होता लक्ष्मीजींचा हा उत्पत्तीचा दिवस होता म्हणून आपण त्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरा करतो की त्यात सागर मंथनातनं त्या, त्या उत्पन्न झाल्या होत्या म्हणून करतो मग लक्ष्मी म्हणजे पैसा ही गोष्ट सगळ्यांना किती प्रिय आहे किती प्रिय आहे की पैसा नाही आहे तर काहीच नाही आहे पैसा आहे तर सगळं काही आहे सुख समाधान शांती सगळंच विकत घ्यावं लागतं आजकाल एक मानसिक मानसिक शांती जरी आपल्याला हवी असेल जर एखादा पिक्चर बघायचा आहे किंवा एखादा व्हिडिओ बघायचा आहे तरी तो मोबाईल पाहिजे त्या मोबाईलमध्ये बॅलन्स पाहिजे तर काय आपण फुकटात घेऊ शकतो ते म्हणजे फक्त ओम साई साईराम बाकी काही नाही तर ओम शिवाय एवढंच आपल्याला फुकटात मिळू शकतं बाकी या जगात फुकटात मिळण्यासारखं आता काही राहिलेलं नाही हे कलियुग आहे म्हणून लक्ष्मी आपल्यावर प्रिय झालीच पाहिजे बर एक दिवस अशी लक्ष्मीची आपण पूजा करून कायमचीच लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल का लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फेका इथं एक कृपया लावा इथं एक दिवा आणि मग लक्ष्मी प्रसन्न होईल का नाही त्याच्यासाठी वर्षभर तुम्हाला मी जे मध्ये 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 सांगत असते ते सगळं करणं गरजेचं आहे तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी प्रसन्न राहते आता माता लक्ष्मीची लक्ष्मीपूजना दिवशी पूजा करताना लक्ष्मीची मूर्ती कशी असावी याबद्दल आज माहिती देते लक्ष्मीची मूर्ती मातीची असावी का सोन्याची असावी का चांदीची असावी का पितळेची असावी का कशाची असावी तर सगळ्यात जास्त महत्व आहे आज मातीचा गणपती आपण बसवतो तेव्हा त्याचं विसर्जन करतो का तर त्याच्यामध्ये मातीच्या मूर्तीमध्ये आपण जे मु... प्र करत। करतो प्रति प्रतिस्थापना करतो त्याची त्यावेळी जो त्याला जीव दे जीव असतो त्याच्यामध्ये घालतो आपण तर ती तात्पुरत्या काळाचा अकरा दिवसाचा असतो आणि त्याच्यानंतर आपण ते विसर्जन करतो पण लक्ष्मी माता तशी आहे का हो लक्ष्मी मातेला विसर्जन करून चालेल का नाही चालणार ना। म्हणून ज्यांच्याकडं मातीच्या मूर्ती असतील त्यांनी त्या वापरू नका या मताची मी आहे मग लक्ष्मीपूजना दिवशी कोणत्या लक्ष्मीची पूजा करावी चांदीच्या लक्ष्मीची करा पितळेच्या लक्ष्मीची करा सोन्याच्या लक्ष्मीची करा आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे पंचधातूच्या लक्ष्मीची पूजा करा आता लक्ष्मीची एकटी पूजा कुठंही मान्य नाही लक्ष्मीची पूजा ही त्यांचे पती विष्णू यांच्याबरोबर मान्य आहे कारण लक्ष्मी ही अतिशय प्रेम करते ह्यांच्यावर विष्णूंवर त्यामुळं લક્ષ્મી પૂજા હે વિષ્ણુ સહિત કેલી પાસે तरच ती आपल्याला लाभकारक ठरते आता त्यामध्ये तुम्ही म्हणाल लक्ष्मीची मूर्ती आमच्याकडं आहे चांदीची मग बालाजींची आणू का आम्ही आणि दोघांची पूजा करू का तर असं करू नका जेव्हा कर, म्हणजे जिथं नाही तुम्हाला शक्य नाहीये की लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती आणणं तिथं मग तुम्ही काहीही करू शकता शास्त्र काय सांगतं एवढंच मी सांगणार आहे तुम्हाला तर सगळ्यात प्रिय आहे सगळ्यात पॉवरफुल आहे लक्ष्मीची कोणती मूर्ती तर जिथं विष्णू शयन त्यांचं चालू आहे नागराजांच्या ह्याच्यावर जे झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे ही सगळ्यात लक्ष्मीपूजनाला किंवा घरात ठेवण्यासाठी सुद्धा अतिशय योग्य धर्मशास्त्राप्रमाणे मूर्ती आहे त्यात ती मूर्ती जर पंचधातूची असेल जर सोन्याची असेल जर पितळेची असेल चांदीची असेल तर त्याहून उत्तम बाकी पोकळ मूर्ती या नको आपल्याला मातीची मूर्ती ही नको आम्हाला हां तुमच्याकडे एक मातीची मूर्ती आहे तुम्ही दरवर्षी वापरता हत्ती आहे हे आहे सगळं वापरतो माझ्याकडं पण आहे पण मेन पूजा जिची करायची आहे आपण त्या दिवशी त्या दिवशी जो अभिषेक आपल्याला करायचा आहे मी दाखवणार आहे व्हिडिओ लवकरच हाय तुम्हाला दाखवणार आहे तर जो अभिषेक आपण करायचा आहे चंदनानं किंवा अजून काय 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 सगळं मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्यावेळी सगळ्यात महत्वाची गरज आहे ती या मूर्तीची कधीही लक्ष्मी विष्णू जिथं असतात तिथंच लक्ष्मी येते म्हणून पहिल्यांदा विष्णूंची पूजा करणं गरजेचं आहे म्हणजे जेवढी स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी येते त्याचप्रमाणे जिथं विष्णू आहे तिथं लक्ष्मी येते तुम्हाला लक्ष्मीची जवळ जवळ म्हणजे प्राचीनच्या प्राचीन म्हणजे त्रेधा युगापेक्षा सुद्धा आपण दिवाळी का साजरी करतो तर राम आले वनवासात म्हणून साजरी करतो अनेक गोष्टी आहेत सगळ्या सगळ्या शास्त्रांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पण त्याही आधीपासून दिवाळी साजरी केली जाते जेव्हा समुद्रमंथन झालं आणि मातेची उत्पत्ती झाली तो दिवस होता अमावशेचा पण ती माता होती लक्ष्मी आणि तिला वाटूनही अमावशा आहे म्हणून ज्वलन करून अमावश्याच्या रात्रीला दिव्यांची रात्र केली गेली तिचा उत्पत्तीच्या दिवशी जन्म म्हणू शकत नाही जन्म हा आईच्या पोटात न घेतला जातो आणि उत्पत्ती ही देवांची होत असते त्यामुळं तिथं आपल्याला उत्पत्ती म्हणून झाली आणि अमावश्याची रात्र होती कार्तिकेची म्हणून सगळ्यांनी मण मेणबत्त्या लावायच्या पंत्या लावायच्या ही प्रथा त्या दिवशीपासून पडले तिच्या आगमनासाठी आपण हे केलेलं आहे तर हे लक्षात ठेवा की विष्णूंची विष्णू जिथं आहेत तिथंच लक्ष्मी येणार त्यामुळं सगळ्यात महत्वाची गरज आहे आपल्याला विष्णूंना सुद्धा विष्णू सहित लक्ष्मीचा फोटो असू दे मूर्ती असू दे आणि सगळ्यात चांगली मूर्ती वर्षभर तुम्हाला नाही आयुष्यभर तुम्हाला फळ देणारी ती म्हणजे विष्णू निद्रस्त आहेत आणि लक्ष्मी माता आहे विष्णू जोवर निद्रस्त आहे तोवर माता लक्ष्मी आपल्या घरात हलत नाही म्हणून त्या मूर्तीला शास्त्रामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे धातूला कोणत्या महत्व आहे तर सोनं चांदीचा काळ गेलेला आहे ज्याला झेपत असेल त्यांना अवश्य करा पण पितळ किंवा अजून काय तांबा याच्यापेक्षा मग पंचधातूची मूर्ती करणं ही सगळ्यात उत्तम आहे पंचधातूच्या मूर्त्या या देवळातनं पुरातन काळातनं सगळीकडे तुम्हाला दिसतील त्या पंचधातूच्या मूर्त्या असायच्या त्यामुळं पंचधातूची मूर्ती ही शास्त्राप्रमाणे देवत्वाला अतिशय लागू आहे माझ्या देवघरात तुम्ही बघितल्या असतील सगळ्या मूर्ती माझ्या पंचधातूच्या आहेत तर पंचधातूच्या मूर्त्या या सगळ्यात जास्त पवित्र आहेत ना की चांदी सोनं पोकळ मूर्त्या यापेक्षा दुसरी म्हणून लक्ष्मी मातेला ती मूर्ती घरात बर, लक्ष्मी ही कोण आहे आहे तुम्हाला एक सांगते मी तुम्हाला की आपल्याला माहिती आहे बालाजीची पहिली पत्नी महालक्ष्मी आहे म्हणून महालक्ष्मीपासून म्हणजे कोल्हापूर पासून जी एक आपण रेल्वे जाती तिरुपती बालाजीला तिचं नाव काय आहे हरिप्रिया हे तिचं नाव आहे का ठेवलंय किती प्राचीन काळावर इंग्रजांच्या काळच्या रेल्वे होत्या तरी सुद्धा तिला हरिप्रिया नाव ठेवलेलं आहे कारण ती प्रिया आहे त्यामुळं त्या एक्सप्रेसला सुद्धा तेच नाव ठेवले किंवा रेल्वेला सुद्धा तेच नाव ठेवले हरिप्रिया एक्सप्रेस म्हणजे बघा किती काळापासनं की तिथं कुठंतरी लक्ष्मीशी तिला जोडलं जावं कारण लक्ष तिथनं आल्यावर लक्ष्मीला आलो नाही तर बालाजीची यात्रा संपन्न होत नाही मग हेच सगळी कारणं पहिल्यापासून आहेत म्हणून लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हे म्हणण्यापेक्षा लक्ष्मीपूजनाला पहिल्यांदा लागणार आहेत विष्णूसुद्धा लागणार आहेत कुबेरसुद्धा आणि लागणार आहेत गण गणपती बाप्पा सुद्धा गणपती बाप्पा आपण सुपारीचे करू शकतो पण ज्यांना मूर्ती नवीन घ्यायची आहे तुम्ही धनतेरस दिवशी सुद्धा ही मूर्ती घेऊ शकता किंवा आता ओळी न दिवाळीच्या आधी जर घेऊन ठेवली तर अजून छान आहे तर पंचधातूची असू दे पितळेची असू दे जी काही तुम्हाला शक्य आहे त्यांनी मातीच्या लक्ष्मीपेक्षा मातीची लक्ष्मी तुम्ही एक शो म्हणून ठेवू शकता त्या पूजनामध्ये आपण हत्ती वगैरे ठेवतो म्हणून पण पितळेचे गणपत आहे हत्ती आणि किंवा अष्टधातूची हत्ती आणि अष्टधातूची मूर्ती किंवा पितळेची मूर्ती भरीव ही या प्रकारची लक्ष्मीची मूर्ती जर घरात असेल तर लक्ष्मीपूजनाला तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट की त्याच्या आधी धनतेरस येते तुमचं म्हणणं आहे की रिच्युअल कॅन्डलमधल्या तीन कॅन्डल आम्ही कशा कशा यूज करायच्या तर रिच्युअल कॅन्डलमध्ये ज्या तीन कॅन्डल आहेत एक धनतेरसची आहे तर ती धनतेरस दिवशीच लावायची आहे संध्याकाळी सात वाजता बरोबर म्हणजे त्याच्याही आधी चालेल जेव्हा प्रदोष काळ होतो सूर्य जातो आणि चंद्र चंद्र येतो मधला जो पिरियड असतो त्यावेळी बरोबर तुम्ही त्याच्यातली पहिली मेणबत्ती धनतेरशी ही चा लावायची आहे तुम्ही तिला छोट्याशा एक ता प्लेट घ्या त्यात थोडेसे तांदूळ घाला त्यात आष्टदल काढा किंवा स्वस्तिक काढा हळदी कुंकानं त्याच्यामध्ये ती ठेवा तुम्ही कुठेही ठेवू शकता ईशान्य कोपरा हा यासाठी योग्य आहे कारण तिथलंच आपल्या वास्तूतलाही दोष निघून जाईल त्या कॅन्डल मुळे आणि लक्ष्मी आगमन चालू होईल हा दिवा आपल्याला जी पहिली कॅन्डल आहे ती आपल्याला धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान लावायची आहे ती विजवायची नाही ती कॅन्डल पूर्ण जळून जाऊ दे ती जवळजवळ पंधरा वीस तास कॅन्डल पंचवीस तास सुद्धा कॅन्डल कधी कधी जळते विजून गेली एकदा लावा विजून गेली दोनदा लावा विजून गेली तीनदा लावा चौथ्यांदा त्यांना आधी लागू नका कारण तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे तिथं स्टार ऑफ डेव्हिड लावायची गरज आहे लगेच लक्षात घ्या दिवाळी झाल्यावर स्टार ऑफ डेव्हिड लावायला सुरुवात करा त्यानंतर ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एका दिवशी आली आहे त्या दिवशी काय करायचं आपल्याला तर त्याच दिवशी कॅन्डल जाळायचे आहेत म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण काय करतो पहाटे उठून अभ्यंग स्नान करतो मग अभ्यंग स्नानाला उठल्यावर काळ आहे ही दोन नंबरची जी आपली मेणबत्ती आहे तो लावायचा काळ आहे तो म्हणजे पहाटे चार ते पाच चार ते पाच या दरम्यान रिच्युअल कॅन्डल दोन नंबरची जी मेणबत्ती आहे ती पहाटे चार ते पाच या वेळेत लावा दिवसभर तिला जळू दे लक्ष्मी पूजनापर्यंत ती जरी जळत असेल तेवत असेल तशीच्या तशी, तशी माझ्या आता पुढे बघा सतत कॅन्डल असते कधी सेवन चक्राची असते एवढ्या फॅन मध्ये सुद्धा कॅन्डल भिजत नाही का तर इथं एनर्जी आहे जिथं एनर्जी असते तिथं कॅन्डल कधीही विजत नाही तुम्ही आता उलूक महाराजांच्या कॅन्डल लावाल कोणत्याही कॅन्डल लावाल जोवर तिथं निगेटिव्ह एनर्जी आहे तोवर कॅन्डल फडफडत राहते नंतर तुमचा कितीही वारा सुटू दे जर त्यात पॉझिटिव्ह एनर्जी रेकीच्या आहेत त्या विजणार नाही आहेत तर बघा वर फॅन चालू आहे मस्तपैकी तरी सुद्धा माझ्या दिवसभर कॅन्डल चालू असतात म्हणजे हे घ्यायचंय आपल्याला त्याच्यातनं जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथं कॅन्डल लावू नका तीनदा लावा तिसऱ्या वेळी मार्ग सोडून द्या कारण कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी त्याच्यावर वार करत आहे तर लक्ष्मीपूजनाची कॅन्डल ही आपल्याला आपण लक्ष्मीपूजन पाच नंतर चार नंतर तुमच्याकडं जी प्रथा आहे किंवा तुम्हाला जो मुहूर्त योग्य वाटत आहे त्यावेळी लक्ष्मीपूजनाच्या आधी एक तास सकाळची कॅन्डल जळतीये जळत राहू दे त्याकडे लक्ष देऊ नका आता लक्ष्मी ह्याची कॅन्डल जी आपण कुबेर लक्ष्मी कॅन्डल जी केलेली आहे दे, आ, ही दे ती आपल्याला देवीपाशी लावायची आहे म्हणजे आपल्या तुपाचे दिवे असो तेलाचे दिवे असो कोणतेही दिवे असो ते सगळे लावून झाल्यावर मनी मॅग्नेट जी मनीची कॅन्डल आहे लक्ष्मी आणि गणेश यामध्ये मनी मॅग्नेट आहे सगळंजण जण त्याच्यात तर ती कॅन्डल किंवा आलेला खजाना आलेला पैसा टिकून राहण्याची रेखी त्याच्यावर आहे त्यामुळं संपू लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायच्या आधीच तासभर कॅन्डल लावून ठेवा म्हणजे घरातलं वातावरण शुद्ध होईल त्यानंतर घरातलं वातावरण शुद्ध झाल्याच्या नंतर आपलं लक्ष्मीपूजन व्यवस्थित करा त्यात इथं या मेणबत्ती म्हणजे लक्ष्मी कुबेरमधल्या त्या मेणबत्तीला व्यवस्थित एखाद्या डिशमध्ये ठेवा त्यात थोडेसे तांदूळ चमचाभरच तांदूळ घाला जास्त घालू नका चमचाभर तांदूळ घाला हळदी कुंकुवा गुलाबाचे पाकळा कशाचे गुलाब शक्यतो छानपैकी गुलाब गुलाबाच्या फुलांनी पाकळ्यांनी सजवा मध्ये ती मेणबत्ती ठेवा आणि लक्ष्मीपूर्णाची जिथं रांगोळी काढतो आपण त्याच्या शेजारी ती मेणबत्ती ठेवून टाका सोया व्हॅक्सची मेणबत्ती आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यात काहीही गैर नाहीये ही, ही, ही मेणबत्ती तुम्हाला वापरायला कारण स्वतः मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी मी स्वतः वापरत नाही की ज्यांना आपल्या देवांना काही अपाय किंवा आपल्या धर्माला काही अपाय त्यामुळं पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी रेकी दिलेल्या मेणबत्ती आहेत त्यामुळं तुमच्या तुमच्यापाशी त्या प्रत्येक मेणबत्तीवर आहे रेकी की तुमच्याकडं भरभरून लक्ष्मी यावी तुमचं घर वर्षभर पूजन लक्ष्मीच्यानं राहावं आणि कुबेर महाराज का आहे तर खजाना जपून ठेवा शिल्लक राहावी आपल्याकडं यासाठी त्यामुळे लक्षात आलं तुम्हाला तीन कॅन्डल कधी वापरायचे आहेत एक धनतेरस दिवशी जेव्हा विजेल तेव्हा विजेल दुसरी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सकाळी लावायची विजेल तेव्हा विजेल आणि लक्ष्मीपूजनाची कॅन्डल आहे कुबेर कॅन्डल ती लावायची आहे आपल्याला जेव्हा आपण चार वाजता साधारण लावून टाका जेव्हा ज्यांना कॅन्डल जशा जशा, जशा जायच्या आहेत तशा तशा त्या संपतील विजल्या दोन तीन वेळा ट्राय करा नाहीतर विजवून टाका नंतर या सगळ्या कॅन्डल तुम्ही एक एक शुक्रवार एक एक शनिवार अशा संपवू शकता त्यामुळं जी निळी कॅन्डल राहील जी नरक चतुर्थीची कॅन्डल आहे ती तुम्ही कोणत्याही शनिवारी परत वापरू शकता आणि या दोन कॅन्डल तुम्ही शुक्रवारी आणि गुरुवारी वापरू शकता त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही पुढं पुढंपर्यंत आणि तशी दिवाळी सात दिवस असती आपण आता करतो तिला एकंद दोन दिवस पण रमा एकादशीपासून जी दिवाळीची सुरुवात होती ती भाऊ विजेला संपती किंवा पांडवपंचमीला संपती असं आहे पण आपण आता थोडक्यात मस्त मजा करत असतो त्यामुळं हे करा <laughs> तर लक्षात आलं सगळ्यांच्या की रिच्युअल कॅन्डल किंवा लक्ष्मीचं आगमन किंवा लक्ष्मीची मूर्ती कोणती वापरावी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या वेळ थोडा आहे तरी सुद्धा व्हिडिओ मोठा होताय खूप खूप सॉरी पण तरी पण उलूक महाराजांच्या ज्यांनी मेणबत्त्या घेतलेल्या आहेत उलूक महाराजांच्या पाच मेणबत्त्या जर आपण आपल्यापाशी लावल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते उलूक महाराजांची कॅन्डल ज्यांनी घेतलेली आहे किंवा एंजेल कॅन्डल ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचं सांगते आता एंजल कॅन्डल तुम्ही पाडव्याच्या दिवशी लावा किंवा रोज एक एंजल कॅंडल लावून पाच दिवस दिवाळी लावली तरीही चालेल पण उलूक महाराजांच्या कॅन्डलला काय आहे की उलूक महाराजांची कॅन्डल ही आपल्याला फक्त लक्ष्मी पूजना दिवशी संपवायची आहे पाचची कॅन्डल असतील एक कॅन्डल तुम्ही कशी तुमच्या हिनं घेतली असेल ती कॅन्डल आपल्याला लक्ष्मी पूजना दिवशी संपवायची आहे तर उलूक महाराजांची ही कॅन्डल पाचची कशी लावायची हे मी नीट सांगते तर ते ऐका घेतल्यावर परत तुम्ही विचारता ताई तो व्हिडिओ पाठवतो हो, प्लीज थोडंसं आपण पण कष्ट घ्या आणि बघा म्हणजे तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आता ज्यावेळी आपण लक्ष्मीपूजन आपलं सहा नेहमीचा काळ प्रदोष काळ ज्यावेळी होईल जो दोन्हीचा काळ होईल त्यावेळी तुम्ही एक मेणबत्ती लावू शकता ज्यांनी एक घेते त्यांनी त्यावेळी लावू शकता आता ह्याचा खरा काळ सांगते तुम्हाला मी कि किती वाजताची रेकी याच्यावर पॅक आहे आणि तुम्हाला किती वाजता यांनी पाचचा सेट घेतला आहे त्यांच्यासाठी खास सांगते मी कि जिथं पाचचा सेट घेतलेला आहे तिथं ही मेणबत्ती आपल्याला आपलं पूजन झालं आपलं सगळं झालं त्यानंतर आपल्याला या पाच मेणबत्त्या लावायच्या आहेत त्या आपण दाराच्या बाहेर जिथं आपण पंत्या लावतो त्या ठिकाणी छोट्या छोट्या वाट्या घ्या पाच त्याच्यामध्ये थोडे थोडेसे तांदूळ कुंकू गुलाबाचं फुल घाला आणि त्याच्यावर ओलूक महाराजांना ठेवा आणि या पाचही कॅन्डल आपल्या दारात गॅलरीत कुठंही घराच्या बाहेर जिथं तुम्ही लावत असाल तिथं या पाच कॅन्डल रात्रभर देत माता लक्ष्मी भ्रमणाला येते त्यावेळी तिला हे दिसलं पाहिजे आणि त्याचबरोबर नेहमी सारखा आपला मोठी पंथी एखादी तुपाची किंवा तेलाची ही सुद्धा ठेवली पाहिजे गुलुकू महाराजांच्या पंथी आपण लावतोय आकर्षणासाठी रेकी आकर्षण कडनं आपल्याला खेचून घेण्यासाठी पण जो आपला जुनं आहे की आपण एक मोठी पंथी किंवा पाच पंत आमच्याकडे आता पाच पंत्या मोठ्या लावल्या जातात एक जरी पंथी सकाळपर्यंत टिकली तर मान्यता आहे त्याला की बाबा या वर्षी आपल्यावर लक्ष्मी खुश आहे लक्ष्मी बघून गेली रात्रीची की आपण जागा होतो आपल्याकडे तीन आगमन केलेलं आहे तर इथं आपल्याला त्यांच्या आवाहन करायचं आहे म्हणून कॅन्डल लावायच्या त्या फिरायला आल्या कि त्या बघतात लक्ष्मी माता आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करतात हीच ह्याची रेकी आहे तर पाच लुक महाराज घेतले आहेत त्यांनी रात्री आपलं सगळं आवरल्यावर लक्ष्मी पूजनाचं आपलं सगळं आवरल्यावर रात्रीच्या वेळी पाच कॅन्डल या तुम्ही बाहेर लावायच्या आहेत त्याचप्रमाणे हा सगळ्यात मोठा त्याचा रिच्युअलचा भाग झाला की पाचची कॅन्डल एकदम लावायच्यात पण ज्यांनी ज्यांना पुरवायच्यात तीन चार दिवस घालवायच्या त्यांनी धनतेरस पासून किंवा पासून जरी पाच दिवस एक एक कॅन्डल रात्रीच्या त्यावेळी सुद्धा तेच आहे रात्री दहाच्या नंतर एक एक कॅन्डल जरी बाहेर लावल्या तरी सुद्धा प्रत्येक दिवसाचं जे दीपावळीतलं प्रत्येक दिवसाचं जे जे आहे तुम्हाला वसुबारसेला काय मिळतं धनतेरसला काय मिळतं नरक चतुर्थीला लक्ष्मीपूजनाला आणि पाडव्याला गहू भीजेला तर त्याबरोबर पाच पुरती प्रत्येक कॅन्डल तुम्ही रात्री याच पद्धतीने लावू शकता वाटीमध्ये तांदूळ घाला आधी घाला गुलाबाचं फुल घाला आणि कॅन्डल लावा आता तुम्हाला कुणालाही शंका नाहीये याचं सकाळचं व्हॅक्सचं काय करायचं तर हे व्हॅक्स तुम्ही कुठंही पुरून टाकू पुर शकता मातीमध्ये पुरून टाका नाही तर पाण्यामध्ये सोडा तुम्ही काहीही या व्हॅक्सचं करू शकता नंतर पण घरात नाही आपल्याला लगे ठेवायचं लगेच त्याला त्याचं मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये सोडून द्या डस्टबिनमध्ये जरी गेले हे तरी काही नाही आपल्याला जिथं त्याच्यातलं अग्नितत्व संपतं जिथं अग्नी संपते तिथं त्याचा विषय संपला त्याची रेकी संपली त्यामुळे तो नंतर तुम्ही डस्टबिनमध्ये जरी उचलून व्यवस्थित टाकलं सगळं व्हॅक्स आणि वाटी आपली आपल्याला घेतली आप तरीही चालेल आता दुसरी गोष्ट राहिली तुमची एंजल कॅन्डल ज्या पाच एंजल कॅन्डल घेत आहेत एंजल कॅन्डल कशासाठी आहेत एंजल कॅन्डलच्या मागं काय आहे तुम्ही ह्याच्या मागे सुद्धा फर्मेशन लिहून ठेवू शकता ज्या तुम्हाला लक्ष्मी मातेकडनं हव्या आहेत मला वर्षभर पैसा येतच आहे त्यासाठी थँक यू युनिव्हर्स माझा जॉब मिळाला आहे त्यासाठी थँक्यूनिव्हर्स माझं बँक बॅलन्स भरपूर आहेत त्यासाठी थँक्यू माझ्याकडे फोर व्हीलर आहेत त्यासाठी ज्या तुमचे स्वप्न आहेत त्या सगळ्या फर्मेशन पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता याच्या सुद्धा सुद्धा मागास टूथपिकनं फक्त आपल्याला किंवा पिन न लिहायचं आहे एंजलच्या सुद्धा तुम्ही अफर्मेशन लिहू शकता रोज एक एंजल तुम्ही लावू शकता रोज एकच लावा एंजेल एकदम लावायची काही गरज नाहीये सगळ्या तुमच्या ज्या मेणबत्त्या असतील पंत्या असतील त्याच्यामध्ये मस्तपैकी एक, एक एंजल किंवा जिथं आपण छानशी रांगोळी काढतो त्याच्या मध्यभागी मस्तपैकी एक, एक, एक एंजल वापरा एंजलच्या सगळ्या कलरमध्ये एक एक गुपित लपलेला आहे त्यामुळं जे सगळ्या कलरच्या घेत आहेत चार कलर आहेत त्याच्या चारही याच्या चारी हे लप लपलेलं आहे काय काय आहे ते खूप व्हिडिओ मोठा होईल मग परत कधीतरी सांगाल पण कोणती कॅन्डल कोणत्या दिवशी लावा त्याच्यावर व्यवस्थित रेखी केलेली आहे सगळ्यांची तर मध्यभागी आपल्या ह्याच्या वाटीमध्ये थोडंसं तांदूळ घेतले तरी चालेल एंजल ही अशी आहे की ती बाहेरच वावरत असते त्यामुळे तिला नाही वाटीमध्ये वगैरे ठेवता आलं तुम्हाला साधी रांगोळीवर ठेवली एंजल तरी चालेल एंजल बरोबरच एंजल सारखाच आपण पण युनिव्हर्सला नमस्कार करायचा आणि ज्या फर्मेशन तुम्हाला एंजलला मी दिलेले आहेत त्याचा फर्मेशन तुम्ही पण एंजलला द्यायच्या की हे एंजल मी तुला प्रज्वलित केलं आहे तर माझी हे सगळी कामं युनिव्हर्सपर्यंत पर्यंत झाली हे पोहोचव आणि मी खूप खूप आनंदी आहे स्माईल किती छान आहे बघा तुम्ही तिला द्या युनिवर्सला स्माईल द्या थँक्यू धन्यवाद दुसऱ्या दिवशी काय करायचं अग्निटत्व संपलं व्हॅकचं काम संपलं एंजलचं काम संपलं आपण टाकून देऊ शकतो या प्रकारे एक दिवस दोन दिवस तीन दिवस जेवढ्या कॅन्डल तुम्ही घेताय तशा तशा प्रकारे वापरा जे एकच एंजल कॅन्डल घेत त्यांनी ती एंजल कॅन्डल कधी वापरा तर दिवाळीच्या दिवस लक्ष्मपूजनाच्या दिवशी वापरा हे सगळं लक्षात ठेवा आता अजून मला खूप साऱ्या तुम्हाला गोष्टी सांगायच्या लक्ष्मी पूजनासाठी काय आहे अजून तुम्हाला पोटलीचं पूजन सांगायचंय पावलांचं पूजन सांगायचंय तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आजचा व्हिडिओ इथंच बास करते बरं दोनच दिवस अजून मी फक्त ऑर्डर घेणार आहे कारण हे काहीतरी दंगे हे चालू आहेत त्यामुळे दोन दिवस झाले इथली आमच्या कुरिअर ऑफिसच बंद आहेत त्यामुळे ते तुमच्यापर्यंत कसं पोचेल आणि काय पोचेल हे मला माहित नाही सगळं वरती महादेवावर मी सोडून दिले युनिव्हर्सवर सोडून दिले की माझ्या प्रत्येक व्यक्तीला हे वेळच्या वेळी पोचावं हो म्हणून आता काय होणार हे मलाही माहित तर आजच्या दिवस उद्याच्या दिवस ऑर्डर द्या आपल्या असतील तर त्याच्यानंतर मी ऑर्डर घेणार नाही त्याच्यानंतर मी फक्त काम करणार आहे ते म्हणजे तुमच्यापर्यंत व्यवस्थित सगळं माझं आपलं जे आहे ते पोचवायचं वेळेला कशानं पोचवेल काय पोचवेल बघूया जसं जसं पोचवता येईल तसं तसं मी तुम्हाला सगळं पोचवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया लगेच तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ टाकते मी ह्याच्या पुढचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्या पुढचे धनतेरसची पोटली आणि लक्ष्मीची पावलं ही तुम्हाला कशी वापरायची याचा व्हिडिओ संध्याकाळी असेल त्यामुळे तोही तो व्हिडिओ नक्की 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 बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटावा